तुम्ही आता दोन फोटो पाहत आहात खरं तर हे जे दोन फोटो आहेत त्या व्यक्तींना माणूस म्हणण्याच्या पात्रतेची किंवा त्या सुद्धा हे नाही आहेत याच्यामधलं एक तरुण आहे त्याचं वय साधारण चोवीस वर्षाचं आहे आणि ही जी बाई आहे तिचं वय साधारण पस्तीस वर्षाचं आहे आणि हिला तीन मुलं आहेत आणि या तरुणाचं लग्न झालेलं नाही आहे आणि याई ही त्याची वहिनी आहे आणि हा तिचा दीर आहे एकाच घरामध्ये एकाच छताखाली एकत्र शेण खाताना या बाईच्या आठ वर्षाच्या मुलानं पाहिलं आणि त्या जन्मदात्या आईनं आणि तिच्या प्रियकरानं त्या मुलाची हत्या केली त्या प्रेताची विल्हेवाट लावली तब्बल दोन वर्षानंतर हे दोघंही खुनी समोर आले होते किंवा ते सापडलेले होते किंवा हे खुनी आहेत हे समोर आलं होतं तर ही घटना आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानला राजस्थान या ठिकाणचा भरतपूर जिल्हा आहे त्या ठिकाणचं चंदनपूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानसिंह महाराज सिंग ठाकूर वर्ष साधारण चाळीस या वयाचे गृहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आहे पत्नीचं नाव आहे हेमलता ठाकूर वर्ष साधारण पस्ती आसपासचं आहे यांना तीन मुलं आहेत दोन मुलं आणि एक मुलगी आणि यांच्यामध्ये सगळ्यात लहान मुलगा होता आठ वर्षाचा त्याचं नाव आहे गोलू उर्फ सत्यवीर ठाकूर आणि हा मुलगा जो आहे गोलू तो तिसरीमध्ये शिकत होता आता घरामध्ये हिचा दीर त्याचं नाव आहे कृष्णकांत उर्फ कृष्णासिंह ठाकूर याचं वय साधारण चोवीसच्या आसपासचा आहे आणि हा कृष्णा जो आहे तो लग्नाला आलेला होता आणि त्याच्यासाठी आता लग्नासाठी स्थळं वगैरे बघायचं चाललेलं होतं आणि भाऊ जो आहे ज्ञानसिंह हा पेट्रोल पंपावरती कामाला होता आणि त्याची कधी दिवस पाळी असायची कधी रात्रपाळी असायची आणि भाऊ कृष्णकांत हा नोकरीच्या शोधामध्ये होता म्हणजे थोरला भाऊ ज्ञानसिंग हा पेट्रोल पंपावर काम करतो आहे धाकटा भाऊ कृष्णकांत हा नोकरीच्या शोधामध्ये आहे आणि ज्ञानसिंगचं लग्न झालं त्याची बायको घर सांभाळते आहे एकंदरीत परिवार सुखामध्ये दिसतो आहे तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस आता या दिवशी संध्याकाळी सगळ्यांनी जेवण केलं आणि ज्ञानसिंग ठाकूर जो आहे तो नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी पेट्रोल पंपावरती कामाला निघालेला आहे गेलेला आहे आता त्यानं रात्रभर ड्युटी केली आणि नंतर सकाळी तो घरी आला आता रात्रभर तो जागा होता त्याच्यामुळे आल्याबरोबर ती तो झोपला झोपल्यानंतर साधारण दुपारी त्याला जाग आली आणि त्यावेळेस बायको त्याला समोर दिसली बायको घाबरलेली होती गडबडीत होती आणि ती नवऱ्याला उठवत होती मग तिने नवऱ्याला सांगितलं की अहो आपला गोलू जो आहे तो दिसत नाहीये त्यावेळेस मग त्यानं सांगितलं की बघ इकडे तिकडं कुठेतरी गेला असेल तर तिने सांगितलं नाही मी सगळीकडे बघितलं पण तो मुलगा काही कुठं दिसत नाही तो गायब झालेला आहे आता मग त्यानं सांगितलं की म्हटले मग कृष्णाला पाठव त्याला बघायला मग हिनं सांगितलं की भाऊजींना सगळीकडे पाठवलं भाऊजींनी सगळीकडे शोधलं पण तरीही आपला मुलगा काही सापडत नाही त्याच्यानंतर मात्र ज्ञानसिंग जो आहे तो पुन्हा खडबडून जागा झाला आणि मुलगा दुपारी घराबाहेर खेळत होता अचानकपणे तो गायब झाला होता त्यामुळे मग आता सग नातेवाईकडे चौ चौकशी केली विचारपूस केली आजूबाजूला तपासलं त्यानंतर सगळीकडे पुसापुशी झाली पण कुठंही त्याचा तपास लागला नाही कुणीच त्याला बघितलं नाही आणि दिवसभर आई वडील काका आणि गावातली लोक जी आहेत ती त्याला शोधत होती पण तो काही सापडत नव्हता आता दुसऱ्या दिवशी सकाळी रूपवास पोलीस आहेत त्या पोलिस ठाण्यामध्ये मग वडील ज्ञानसिंग ठाकूर यांनी आपला मुलगा बेपत्ता झाला आहे अशा पद्धतीची तक्रार दाखल केली होती आता पोलिसांनी तपास केला पण मुलाचा काही शोध लागला नाही मग या सगळ्या शोधण्यामध्ये तपासामध्येच तो दिवस निघून गेला होता त्याच्यानंतर डॉग स्क्वॉड बोलवण्यात आलं होतं त्या डॉग स्क्वॉडने कुत म्हणजे त्या कुत्र्यांनी वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला होता आता शोधत असताना म्हणजे ते कुत्रे त्यांना हुंगवण्यात आलं त्यावेळेस मग बाजूचं एक शेत आहे त्या शेतामध्ये जाऊन ते कुत्रं थांबलेलं होतं आता ते जे शेत आहे ते लाखन सिंग या नावाच्या एका शेतकऱ्याचं होतं आणि त्या शेतामध्ये कोबी आणि वाटाण्याचं पीक होतं आता त्या कुत्र्याच्या बरोबर ती पोलिस आणि गावकरी बाकीची मंडळी त्या ठिकाणी पोहोचली तिथे एक खड्डा होता म्हणजे खड्डा केलेला आणि तो खड्डा बुजवलेला असं ते दिसत होतं आणि त्या कुत्र्यानं तो खड्डा उकरायला सुरुवात केली आता मग पोलिसांनी पण तो खड्डा उकरायला सुरुवात केली लोकांनी पण मदत केली आणि त्याच्यामधून एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला हा मृतदेह त्या गोलूचा होता आणि या गोलूला कुणीतरी मारून त्याला कोबीच्या शेतामध्ये गाडून टाकलेलं होतं एक सात आठ वर्षाचा मुलगा याचा कोण शत्रू असेल याला अशा पद्धतीनं कोण मारेल याची हत्या कोण करेल आणि यानं कोणाचं काय बिघडवलेलं होतं अशा पद्धतीचे अनेक प्रश्न होते आणि त्या मुलाचा बाप आई भाऊ बहीण नातेवाईक सगळे आता धाई मोकलून रडत होते आणि त्यांना हा सगळ्यात मोठा धक्का होता आता पोलीस त्यांच्या पद्धतीनं खुनाचा तपास करत होते मात्र त्यांनाही कोणता पुरावा मिळत नव्हता आणि कालांतराने सुद्धा हातबल झाले होते आरोपी कोण होता त्यानं हे सगळं का केलं होतं हे कोणाला काहीही कळलेलं नव्हतं आणि हळूहळू प्रकरण थंड पडत गेलं थंड होत गेलं आई वडील न्यायासाठी पोलीस ठाण्यामध्ये चकरा मारत होते पण तपास चालू आहे तपास चालू आहे तपास चालू होता तपास चालू आहे असंच बराच काळ याच्यामध्ये लोटलेलं होतं आणि योग्य रीतीनं तपास होत नाही असं त्या वडिलांना वाटायला लागलं आणि म्हणून त्या वडिलांनी जयपूर कोर्टामध्ये जाऊन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आता या घटनेला सुद्धा अनेक दिवस गेले अनेक महिने गेले वर्ष देखील उलटलं आणि त्यानंतर दोन हजार तेवीसला उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली होती डी एस पी नीतीराज यांच्या देखरेखीखाली पुन्हा एकदा नव्यानं तपास सुरू झाला होता घटनेच्या जवळजवळ दोन वर्ष आणि आठ महिन्यानंतर पोलिसांनी पुन्हा घरच्यांची गावातील आजूबाजूच्या लोकांची चौकशी करायला सुरुवात केली कसून तपासणी केली आणि यावेळेस पोलिसांना समजलं की ती पत्नी हेमलता आणि तिचा दीर यांच्यामध्ये जरा जास्तीचं जवळीक आहे आणि गावामधून उडत उडत अशी माहिती मिळाली की या दोघांचं अफेअर चाललेलं आहे आणि यांच्या अफेअरचा आणि या मुलाचा अडीच वर्षापूर्वी जो खून झाला त्या खुनाचा काही संबंध आहे का जरी समजा त्या बाईचं कोणाबरोबर अफेअर असेल तरी पण ती एक आई आहे ती एक जन्मदाती आहे आणि ती जन्मदाती आपल्या मुलाचं कधी वाईट करू शकत नाही असं वाटतं पण हे कलियुग आहे इथं कोणाचा काहीही भरोसा नाही त्याच्यामुळे पोलिसांनी या दोघांवरती दीर आणि भाऊजय यांच्यावरती नजर ठेवायला सुरुवात केली आणि नंतर त्यांच्या वागणं जे आहे ते संशयास्पद आढळलं पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि दोन अडीच वर्षानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा घासून पुसून चौकशीला सुरुवात केली आणि आता मात्र ते चौकशी करतायत याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी भरभक्कम पुरावा मिळाला असेल आणि या विचारांनी दीर आणि भाऊजई जे आहे ते दोघं घाबरले आणि मग पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन खाकीचा खाक्या दाखवला आणि त्यानंतर मात्र या दोघांनी अत्यंत धक्कादायक असा खुलासा केलेला होता खर तर या गोष्टीवरती विश्वास ठेवणं हे म्हणजे बसू शकत नाही विश्वास की जगामध्ये इतके नालायक लोक नालायक नाही महानालायक लोक आहेत ह्याच्यावरती विश्वास बसत नाही पण असतातच हे समोर आलेलं होतं आता ही घटना नक्की काय होते तर हेमलता आणि ज्ञानसिंग यांचं लग्न झालं होतं मात्र ज्ञानसिंग जो आहे तो नाईट ड्युटी करायचा दिवसभर तो झोपायचा रात्रीचं तो काम करायचा आता पती कामानिमित्त रात्रीचा वायर असायचा घरामध्ये बेरोजगार कृष्णा दीर जो आहे तो असायचा आणि त्याला काही काम नव्हतं आणि त्याला काही धंदा नव्हता याच्यामध्ये यांची मुलं जी आहेत ती लहान होते आता तीन मुलांची आई आणि दहा बारा वर्षांनी मोठी अशा पद्धतीची ती वहिनी होती पण तिनं सुद्धा लाच सोडली होती आणि ह्यानं सुद्धा लाच सोडली होती आणि लाजेला लाज भिडली आणि निर्लज्ज प्रकार सुरू झालेला होता कोणीच त्यांच्यावरती संशय घेणार नाही अशा पद्धतीचं हे नातं होतं आता लहान मुलं झोपली की हा सगळा प्रकार यांचा चालायचा हे सगळं सुरळीत चाललेलं होतं पण चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला पती ज्ञानसिंग कामावरती गेलेला होता मुलं झोपली होती आणि या दीड भाऊजईमध्ये अशा पद्धतीचे संबंध सुरू होते त्यावेळेस छोटा गोलू जो आहे त्याला जाग आली आणि त्यानं आई आणि काकाची कुस्ती बघितली आता हे दोघं कुस्ती का खेळतायत हे त्याला काही कळे पण या दोघांनी सुद्धा या त्याला बघितलं आणि मग यांच्या लक्षात आलं की हा उद्याच्याला बापाला सांगू शकतो आणि आपली बदनामी करू शकतो आणि त्याच्यामुळे त्या आईनं आणि त्या धीरानं या दोघांनी मिळून त्या छोट्याशा मुलाला मारायचं ठरवलं होतं आणि जन्मदात्या आईनं घरातल्या मोबाईलची चार्जरची जी वायर आहे ती घेतली आणि आपल्या छोट्याशा मुलाचा गळा आवडला त्याची हत्या केली आणि यावेळेस तिच्या त्या प्रियकरानं उर्फ त्या धीरानं सुद्धा साथ दिली होती आणि त्याच्यानंतर मग दोघांनी हा मृतदेह घरापासूनच म्हणजे जवळचं एक शेत आहे त्या शेतामध्ये लाखनसिंग यांचं शेत होतं त्या शेतामध्ये रात्रीचा खड्डा खोदला आणि तो मृतदेह त्याच्यामध्ये पुरला आणि नंतर घरी येऊन झोपले काहीच झालं नाही अशा पद्धतीनं आता दुसरा दिवस उजाडला आणि पती जो आहे तो कामावरून घरी आला आता रात्रभर तो जागा होता त्याच्यामुळे त्याला लगेच झोप लागली आणि त्याच्यानंतर दुपारी या दोघांनी कांगावा करायला सुरुवात केली मुलगा बाहेर खेळत होता तो गायब झाला अशा पद्धतीचं नाटक त्याच्यासमोर केलं आणि शोधाशोध सुरू झाली पोलिसांमध्ये दे तक्रार देण्यात आली आणि तीन दिवसांनी बॉडी सापडली होती आणि यानंतर त्या मुलावरती अंत्यसंस्कार झाले पण त्याचा दिवस वगैरे घातला गेला या सगळ्या काळामध्ये आपण आपल्या मुलाचा जीव घेतला आहे आपल्या आपल्या वाचण्यासाठी आपण आपल्या मुलाचं आयुष्य संपवलंय याची थोडीसुद्धा लाज किंवा शरम या नालायक लोकांना वाटत नव्हती आणि स्वतःची खाज मिटवण्यासाठी यांनी लाज वेशीवरती टांगलेली होती आणि एक जीवसुद्धा इथं गमावलेला होता पण याच्यावरती म्हणजे ह्या दोघांवरती कोणाचा संशयसुद्धा आलेला नव्हता या घटनेला दोन वर्ष आठ महिने झाले होते आणि बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला पोलिसांनी या नराधामांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी हा सगळा प्रकार कबूल केलेला होता आणि ही घटना आपल्यासमोर आली होती आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा जी लोक वासनांद आहेत ते काहीही करू शकतात अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि या लोकांपेक्षा जनावरं चांगली असतात कारण त्यांना नीती गो नाती गोती जी असतात ना म्हणजे नीतिमत्ता तर जनावरांमध्ये जास्त आहे आणि नाती गोती सुद्धा जनावर पाळतात कारण स्वतःच्या पिलांना इजा होईल असं कोणतीही म्हणजे प्राणी पक्षी करत नाहीत पण जना माणसं अशा पद्धतीनं वागायला लागल्यानंतर म्हणजे जनावरांनासुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचं कृत्य काही लोक करत राहतात दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये काय चालतं आणि आपल्या आपला जोडीदार काय करतो आपला सहकारी काय करतो या सगळ्यांवरती घरातलं प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे आपल्याकडे स्वतःचा मुलगा काय करतो मुलगी काय करतो बायको काय करते नवरा काय करतो हे आपल्याला माहीत नसतं पण वॉचमनला माहीत असतं शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहीत असतं म्हणजे किती लोकं त्याच्याबद्दल अनभिज्ञ असतात पण याच्यामुळेच घात होऊ शकतात आघात होऊ शकतात आणि नंतर काहीतरी वाईट घडलं की मग म्हणणार की पोलिसांनी तपास केला पाहिजे पोलिसांनी असं केलं पाहिजे पोलिसांनी तसं केलं पाहिजे आणि बघा समाजात असं काय घडतंय तसं काय घडतं आहे मुळामध्ये एका घरामध्ये राहूनसुद्धा लोकांना ही जर गोष्ट कळत नसेल तर इतकं बेसावध जर राहिलं तर घात होऊ शकतात हे सुद्धा प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय आता जी माहिती माध्यमातून पुढं आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे पण याबद्दलचं तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतंय सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत तो धन्यवाद